महाराष्ट्राच्या सोनेरी परंपरेचा नाविन्यपूर्ण आविष्कार नाविन्या हस्तपर्ण कलेक्शन वामन हरिपेठे ज्वेलर्स सोनेरी क्षणांचे सोबते। आमदार वैभव नाईक यांचा विजय आज जनतेच्या घराघरात पोहोचल्यामुळे झालाय। हा विजय धनशक्तीचा नसून तो जनशक्तीचा आहे असे मत जिल्हा महिला आघाडी प्रमुख जान्हवी सावंत यांनी विजयानंतर व्यक्त केलंय। आमदार साहेबांनी 5 वर्षात जो जनसंपर्क ठेवला, जी विकास कामं केली आणि त्या विकास कामांबरोबरच जनतेशी जे नातं आहे त्यांचं, त्या नात्यातनं निर्माण झालेला जो स्नेहबंध होता त्याचा कुठेतरी हा विजय मला वाटतो। खऱ्या अर्थाने हा मी जे त्यांना म्हटलं विकास पुरुष, विकासाच्या माध्यमातून आज त्यांनी जी कामं केलेली आहेत, जो गावागावात विकास पोचवला त्याची पोचपावती आज कुठेतरी आम्हाला या निवडणुकीच्या मतदानातनं मिळालेली आहे। निश्चितच असं मी सांगेन, कारण मोठ्या प्रमाणात धनशक्तीचा वापर केला गेला आणि हा धनशक्तीचा वापर करूनसुद्धा संघटना म्हणजे शिवसेनेची खालपर्यंत रुजलेली संघटना, त्याचबरोबर आमदार साहेबांचा असणारा जनसंपर्क आणि आमदार साहेबांचा लोकसंग्रह, या सगळ्याच्या माध्यमातून त्या धनशक्तीचा पराभव करून जनशक्तीचा खऱ्या अर्थाने विजय झालेला आहे। आम्ही आमदार साहेबांकडे तशी म्हणजे उद्धव साहेबांकडे, आदरणीय उद्धव साहेबांकडे तशी मागणी करणार आहोत की मागच्या वेळेला म्हणजे 2014 ज्या पद्धतीने ते जॉईन केलं ठरले होते, तसेच यावेळेला सुद्धा त्यांनी समोरच्याला धूळ चारत चांगलं मताधिक्य मिळवलेलं आहे आणि पुन्हा एकदा ते निवडून आलेले आहेत। आता ही दुसरी टर्म आहे तर नक्कीच त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्यात यावं ही आम्ही आदरणीय उद्धव साहेबांकडे मागणी करणार आहोत। हां, हे खरं म्हणता येईल, शांत डोक्याने कुठेही आकणतांडव किंवा राडेबाजी न करता विकास हे ध्येय आणि दरडोई उत्पन्न लोकांचं कसं वाढेल, लोकांच्या मी घरात लक्ष्मी कशी पोचवेन हा सतत ध्यास घेऊन 5 वर्ष दीपकभाई काम करत राहिले आणि त्या कामाच्या माध्यमातून कुठेतरी जनसंपर्क कमी झाला, लोकांपर्यंत पोचत नव्हते, पण त्या लोकांचा विकासाचा ध्यास घेऊन ते मंत्रालयात काम करत राहिले आणि त्याचं कुठेतरी फळ आज त्यांना मिळालं असं मला वाटतं। आणि म्हणून तिथेसुद्धा मी असं म्हणेन की धनशक्तीच्या विरोधात जनशक्तीने आपलं मतदान दाखवलेलं आहे आणि दीपकभाईंचा विजय झालेला आहे। कोकणातल्या ताज्या घडामोडी सर्वप्रथम पाहण्यासाठी सबस्क्राइब करा कोकणचं महाचॅनल सिंधुदुर्ग लाईव्ह यूट्यूब चॅनल आणि ताज्या घडामोडी पाहण्यासाठी बेल आयकॉनवर क्लिक करा।